बहुजन संघटक या फेसबुक पेजवर आंबेडकरी साहित्याच्या संदर्भात आपल्याला या ठिकाणी बोलायचं आहे. आंबेडकरी साहित्य आणि आंबेडकरी स्त्री साहित्याची गरज काय आहे या संदर्भाने आपण या सगळ्या याच्याशी संवाद घालणार आहोत. दिनांक 1, 2 आणि 3 दिनांक 1, 2 आणि 3 या मार्चला अमरावतीमध्ये अखिल भारतीय आंबेडकरी महिला साहित्य संमेलन पार पडले आणि त्या संदर्भामध्ये आपण भूमिका मांडावी. स्त्रियांच्या संदर्भाने आपण एक साहित्याच्या स्त्री साहित्याच्या संदर्भाने एक भूमिका मांडावी. या संदर्भामध्ये मला राहुल खांडेकरांनी फोन केला आणि त्यानिमित्तानं मी या ठिकाणी उपस्थित आहे. बंधू आणि भगिनींनो, सुरू करण्यापूर्वी मी आपले आदर्श तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतिबा ज्योतिबा फुले, क्रांतिमा सावित्रीबाई फुले, आई रमाई या युगप्रेरणांना प्रथमतः विनम्र अभिवादन करते आणि या ठिकाणी मी माझ्या भाष्याला सुरुवात करते. पहिल्यांदाच मी स्पष्ट करते की मी काही साहित्यिक नाही. मी एक आंबेडकरी विचारांनी प्रेरित असणारी कार्यकर्ता आहे. अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य आणि संस्कृती संवर्धन महामंडळाने माझी अध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे. महामंडळ हे साहित्याचं साहित्य संमेलनाचं आयोजन करण्यासाठी आणि एकंदरीतच सांस्कृतिक चळवळ गतिमान करण्यासाठी आंबेडकरी मूल्य, आंबेडकरी संस्कार, आंबेडकरी मूल्यात्मक जाणीवेतून लिहिलेलं जे साहित्य आहे ते साहित्य समाजासमोर यावं. आंबेडकरी मूल्यात्मकता स्वीकारलेलं स्त्री साहित्य हे समाजासमोर यावं यासाठी या महामंडळाची स्थापना झालेली आहे. नवे ह्या ज्या जाणीवा आहे, आंबेडकरी जाणीवा, आंबेडकरी जाणीवेतून लिहिलेलं जे साहित्य आहे ते साहित्य लोकांच्या समोर आलं पाहिजे आणि लोकांसमोर या सगळ्या बाबी गेल्या पाहिजे या उद्देशाने या महामंडळाची स्थापना करण्यात आली आहे. साहित्यातून संस्कार उभे होतात आणि संस्कारातून संस्कृती उभी होते. ही एक परस्पर पूरक या सगळ्या बाबी आहेत. साहित्य, समाज, संस्कृती हे सगळं एकमेकांशी निगडीत आहे आणि माणूस कोणत्या जाणीवेतून लिहितो त्या जाणीवा अत्यंत महत्त्वाच्या असतात. आंबेडकरी विचार आपल्याला माहिती असेल की हा विचार मानवमुक्तीचा विचार आहे, हा दुःखमुक्तीचा विचार आहे. संबंध मानवाचं जे शोषण या व्यवस्थेमध्ये होते त्या शोषणाचा आवाज, त्या शोषणाच्या विरुद्धचा आवाज बुलंद करणारा विचार म्हणजे आंबेडकरी विचार आहे. त्या शोषणातून मुक्त करणारा विचार हा आंबेडकरी विचार आहे. आंबेडकरी प्रेरणेतून आलेला तो विचार आहे आणि तो विचार समाजापर्यंत जावा. समाजाने तो विचार वेगवेगळ्या मूल्यातून तो विचार प्रस्फुटित होऊन हे आंबेडकरी विचार सगळ्यांच्या मनावर रुजावा. तुम्हाला माहिती असेल की आंबेडकरी विचार हा मूल्यावर आधारित विचार आहे. 56 धम्मक्रांतीने जी मूल्य डॉक्टर बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीने जी मूल्य या समाजाला दिलेली आहेत आणि या मूल्याचा संबंध थेट 2500 वर्षापूर्वी जे बुद्धांनी या देशामध्ये जो धम्म दिला होता त्या धम्माशी सांगड घालणारी ही मूल्य आहेत. ही मूल्य आहेत प्रज्ञा, शील, करुणा, न्याय, विज्ञाननिष्ठा, स्वातंत्र्य, समता, बंधुता या सगळ्या बाबींवर अवलंबून असणारा, मूल्यांवर अवलंबून असणारा हा विचार आहे. ही मूल्यात्मकता आपल्या साहित्यामधून समाजापर्यंत जावी, त्या मूल्यांवर आधारित समाज निर्माण व्हावा ही एक साहित्याची भूमिका आहे. आपण 80 दशकापासून या साहित्याला आंबेडकरी साहित्य असं म्हणतो. दलित साहित्य ही संज्ञा होती. दलित साहित्य हे दलित मुक्तीचं साहित्य म्हणून गणल्या जाते. पण दलित मुक्तीच्या प्रेरणा ह्या आंबेडकरी विचाराच्या प्रेरणा आहेत आणि ह्या प्रेरणा
आणि हे विचार जर आंबेडकरी विचार असेल तर त्या साहित्याला आंबेडकरी साहित्य का म्हणू नये, हा विचार एक समोर आला. आणि 1993 मध्ये जे वर्धेला अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन भरलं, त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सन्माननीय वामनदादा कर्डक होते. आणि वामनदादा कर्डकांनी आपण या साहित्याला आता आंबेडकरी साहित्य म्हणूया असं जाहीर केलं. आणि तेव्हापासून आंबेडकरी साहित्य संमेलनाचं आयोजन आंबेडकरी सज्ञा या साहित्यिकांनी ॲक्सेप्ट केलेली आहे. आणि ती सज्ञा ही रास्त सज्ञा आहे असं मला वाटते महामंडळाची अध्यक्ष या नात्यानी. आंबेडकरी साहित्य म्हणजे आंबेडकरी प्रेरणेचे साहित्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या व्यक्तित्व, कर्तृत्व, तत्वज्ञान यांच्या प्रेरणा प्रभावातून आंबेडकरी साहित्य ऊर्जावान होताना आपल्याला दिसत आहे. या साहित्याचं प्रयोजन आहे जगाची समताधिष्ठित पुनर्रचना करणं, हे या साहित्याचं प्रयोजन आहे. मानवी स्वातंत्र्याचं समर्थन आणि बंधुभावयुक्त मानवी संबंधावर आधारित नवसमाजाचे निर्माण हे आंबेडकरी साहित्याचं प्रयोजन आहे. नैसर्गिक हक्क नाकारलेल्या अर्थवंचित व्यक्ती व व्यक्तीसमूहांना त्यांचे हक्क व सत्व प्राप्त व्हावे यासाठी मुक्ती लढ्याचा उद्घोष करणे हे आंबेडकरी साहित्याचे ध्येय आहे. या अर्थाने आंबेडकरी साहित्य हे मानव मुक्तीचे साहित्य आहे असे मला वाटते. व्यक्तिगत संवेदन विश्व आणि सम्यक तत्वदर्शन यांच्या गुणाकारातून वाङ्मयकाराचे व्यक्तित्व घडत असते, तेच वाङ्मय कृतीतून प्रस्फुरित होते. म्हणून आंबेडकरी साहित्य हे तत्वत भावात्मक साहित्य आहे असं मला वाटते. जेव्हा गुलामाला गुलामीची जाणीव करून दिली जाते आणि तो बंड करतो, तेथेच मुक्ती लढ्याला प्रारंभ होतो. मुक्तीची अनुभूती ही सुंदर असते. मुक्तीचे सौंदर्य हेच खरे सौंदर्य आहे. मुक्ती लढा हा सर्जनाचा उत्कट आविष्कार आहे आणि या आविष्कारातून जे साहित्य निर्माण होते, जे मुक्तीचं साहित्य निर्माण होते, त्याला आपण आंबेडकरी साहित्य म्हणतो. साहित्य आहे म्हणूनच संस्कार आहेत, संस्कार आहेत म्हणूनच संस्कृती आहे. संस्कार आणि संस्कृती याच्या संवर्धनाची जबाबदारी साहित्याला स्वीकारावी लागत असते. साहित्य हे केवळ संस्कार आणि संस्कृतीचे संवर्धनच करते असं नाही, तर संस्कार आणि संस्कृतीला नवे रूप, नवी रचना, नवे मन साहित्यच बहाल करत असते. साहित्यच माणसाला माणूसपण आणि समाजाला समाजपण देते. साहित्य काही आभाळातून पडत नाही. साहित्य हे समाजाचे सृजन असते. समाजाच्या सृजनातूनच साहित्याची निर्मिती होत असते. बंधू आणि भगिनींनो, धम्मक्रांतीनंतर जी मूल्य व्यवस्था आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली, जे मूल्य धम्माची मूल्य होती, त्या धम्म मूल्य स्वीकारल्यानंतर हा वंचित माणूस, हा परिघावरचा माणूस स्वतःचं परीक्षण करून राहिला. तो व्यवस्थेमध्ये स्वतःचं स्थान काय आहे ह्या मूल्याच्या प्रकाशामध्ये शोधू लागला. तेव्हा त्याला लक्षात आलं की माझ्या वाट्याला दुःख काय आहे, माझ्याच वाट्याला दैन्य काय आहे, माझ्याच वाट्याला अवहेलना काय आहे, माझ्याच वाट्याला अपमान काय आहे, मला या देशामध्ये पोटभर अन्न का मिळत नाही. ह्या सगळ्या बाबींचा विचार तो करायला लागला. आणि विचार करताना या मूल्यांच्या प्रकाशात तो विचार करायला लागला आणि त्याला लक्षात आलं की ही जी समाज व्यवस्था आहे, ही समाज व्यवस्था माणसाच्या उत्थानासाठी, माणसाला माणूस म्हणून उभं करण्यासाठी अपुरी पडत आहे. ही समाज व्यवस्था माणसाचा माणूस पण नाकारणारी समाज व्यवस्था आहे. मग ही समाज व्यवस्था आपण बदलली पाहिजे. मग बदलाचं जे हत्यार असेल, मग बदलाचं हत्यार आंदोलनं होती, ठिकठिकाणी आंदोलनं झाली, ठिकठिकाणी मोर्चे निघाले, वेगवेगळी आंदोलनं आंबेडकरी समाजामध्ये उभी राहिली. ते आंदोलन, आंबेडकरी चळवळ आणि आंबेडकरी साहित्य या सगळ्या एकात्म भावातून या आंबेडकरी साहित्य उदयाला आलं. हे दैन्य, हे दुःख, ही अवहेलना, हे अपमान आणि हे शोषण आपल्या लेखणीतून इथला वंचित माणूस लिहू लागला. आणि ज्याला तुम्ही आपण ज्याला आपण साहित्य म्हणतो आणि त्या साहित्यातून आपल्या वेदना उजागर करू राहिला. मग कथा असतील, कादंबऱ्या असतील, आत्मकथन असतील, नाटक असेल, वेगवेगळ्या कलाकृतींना तो आकार द्यायला लागला आणि त्या कलाकृतीमधून आपलं दुःख या जगाच्या वेशीवर, या देशाच्या वेशीवर टांगायला लागला.
बंधू आणि भगिनींनो, आंबेडकरी स्त्री साहित्याच्या संदर्भात आपल्याला बोलायचं आहे. साहित्यामध्ये वेगवेगळे विचार प्रवाहापेक्षा वेगवेगळे साहित्य प्रवाह उदयाला आलेले आहेत. मग श्रमजीवींचं साहित्य आहे, बहुजनांचं साहित्य आहे, जनवादी साहित्य आहे, फुले आंबेडकरी साहित्य आहे, वेगवेगळ्या जाणीवांचे साहित्य या ठिकाणी उदयाला. मग स्त्री त्याच्यामध्ये स्त्रीवादी साहित्य, आता स्त्रीवादी साहित्य पण उदयाला आलं आणि स्त्री आपल्या जाणीवा वेगळ्या पद्धतीनं उजागर करायला लागली. बंधू आणि भगिनींनो, स्त्रीवादी साहित्याच्या संदर्भामध्ये बोलत असताना जसं आपलं दलितत्व हे हिंदुत्व सापेक्ष आहे, म्हणजे आपण दलित का आहोत, दलितत्व हे हिंदुत्व, म्हणजे हिंदुत्व आहे म्हणून दलितत्व आहे, त्याचप्रमाणे पुरुष सत्ताकता आहे म्हणून स्त्रीवाद आहे. पुरुष सत्ताकता जर नसता तर स्त्रीवाद उदयाला आला नसता, म्हणजे कुठेतरी या स्त्रीच्या वाट्याला अपमान आलेला आहे, कुठेतरी या स्त्रीचे हक्क डावलले गेलेले आहे पुरुषांच्या हक्कापेक्षा. पुरुषी हक्काने तिला पुरुषा या व्यवस्थेमध्ये तिला दुय्यम स्थान आहे असं म्हणता येईल, की तिला प्रथम स्थान नाही आहे आणि ती स्त्री आहे नेमकी, म्हणून तिचा अपमान, म्हणून तिचे हक्क नाकारले गेलेले आहेत या व्यवस्थेमध्ये. मग या नाकारलेपणाच्या भावनेतून ती पण आपली लिहायला लागली. ती पण आपल्या वेदना जे दुय्यमत्व व्यवस्थेनं तिच्या वाट्याला दिलं, एक दलित स्त्री म्हणून तिच्या वाट्याला तर शोषण आलंच होतं, पण स्त्री म्हणून येणारं जे शोषण होतं, दुय्यमत्वाच्या भावातून येणारं जे शोषण होतं, जो अपमान होता, जो अन्याय होता, स्त्री ही भोगवस्तू आहे, स्त्रीला बंदिस्त करणं, ह्या सगळ्या ज्या बाबी काही आल्या त्याच्या त्या सगळ्यातून स्त्रीच्या दुःखाला वाचा फोडावी म्हणून स्त्रियांच्या हातात स्त्रियांनी सुद्धा लेखणी घेतली. आता मुळात स्त्रीवाद ही जी संकल्पना आहे, आपण आंबेडकरी विचार म्हणजे सबंध मानव मुक्तीचा विचार म्हणून त्या विचाराकडे बघतो, आंबेडकरी साहित्याकडे मानव मुक्तीचं साहित्य म्हणून बघतो. जर सर्वंकष मानव मुक्तीचा विचार जर आंबेडकरी विचारामध्ये असेल तर हा वेगळा आंबेडकरी स्त्रीवाद, किंवा हा स्त्रीवाद इथं उदयाला येणं, ही संकल्पना उदयाला येणं ही गांभीर्याची बाब आहे. पण ती संकल्पना या ठिकाणी उदयाला येत आहे. स्त्री आपल्या स्त्रियांच्या जाणीवा वेगळ्या पद्धतीने तिच्या वाट्याला आलेलं वेगळ्या पद्धतीचं शोषण या व्यवस्थेतून, पुरुष सत्ताक व्यवस्थेतून जे शोषण आलेलं आहे ते शोषण ती उजागर करत आहे. बंधू आणि भगिनींनो, स्त्रियांच्या वाट्याला शोषण हे आलेलंच आहे, पण तरी आपण जेव्हा मुक्त स्त्रीचा विचार करतो, मुक्त स्त्री म्हणजे कोणती स्त्री, मुक्त स्त्री स्त्रियाची संकल्पना नेमकी कोणती संकल्पना आहे, स्त्रियाला बंदिस्त करणारे घटक कोणते आहेत, कोणत्या घटकांच्या प्रभावामध्ये किंवा कोणत्या व्यवस्थेच्या प्रभावामध्ये स्त्री ही बंदिस्त होत असते, तर आपल्याला असं लक्षात येईल प्रामुख्यानं ती जी बंदिस्त होते, तिला जे बंदिस्त करण्यात आलं, तिच्यावर जी बंधनं आली, ती बंधनं व्यवस्थेनं लादलेली बंधनं आहे, धर्मानं लादलेली बंधनं आहे, जातीनं लादलेली बंधनं आहे, पंथानं लादलेली बंधनं आहे, या सगळ्या बंधनामध्ये या जात धर्म पंथ या सगळ्या जी काही सांस्कृतिक मूल्ये तिच्यावर रुजवली आणि तिला बंदिस्त करण्याचं काम केलेलं आहे. जर ही व्यवस्था, इथली धर्मव्यवस्था तिला बंदिस्त करत असेल, जाती व्यवस्था जर बंदिस्त करत असेल, तर तिच्या मुक्तीचं सूत्र हे जाती निर्मूलनामधून जायला पाहिजे. तिच्या मुक्तीचं सूत्र ही धर्मव्यवस्था बदलण्याच्या अंगानं जायला पाहिजे. तिच्या मुक्तीचं सूत्र ही संपूर्ण व्यवस्थाच बदलली पाहिजे, पुनर्रचना झाली पाहिजे. या पुनर्रचनेतून तिला मुक्ती मिळेल हे आपण मान्य केलं पाहिजे. कारण परंपरावादी स्त्री ज्या पद्धतीनं लिहित आहेत, आधुनिक काळात असेल किंवा उत्तर आधुनिक काळामध्ये असेल, स्त्रीवादी साहित्य जे उदयाला आलं त्याच्यामध्ये विशेषतः तिच्या हक्काच्या पुरस्कारासाठी ती लढताना आपल्याला त्या स्त्रीवादी साहित्यामध्ये दिसते. मी स्त्री आहे म्हणून मला ही वागणूक मिळते, मला हक्कांपासून वंचित केलं जाते, मी स्त्री आहे म्हणून माझ्यावर अत्याचार होतो, मी स्त्री आहे म्हणून मला डावललं जाते, मी स्त्री आहे म्हणून मला नाकारलं जाते, ह्या ज्या भावना व्यवस्थेमधून आलेल्या आहेत, व्यवस्थेच्या ज्या गुलामीच्या संकल्पना आहेत त्यामधून ज्या ह्या ज्या भावना तिच्याकडे आलेल्या आहेत, त्या भावना व्यक्त कर
करत असताना किंवा तिनं मुक्तीचं सूत्र मांडत असताना एक गांभीर्यानं विचार करायला पाहिजे की धर्मव्यवस्था आणि जाती व्यवस्था कायम ठेवून ती मुक्त होऊ शकते का, हा माझा पहिला प्रश्न आपल्या समोर आहे. ही जर धर्मव्यवस्था, प्रस्थापित धर्मव्यवस्था आणि प्रस्थापित जाती व्यवस्था ही जी व्यवस्था आहे ही कायम ठेवून ती मुक्त होऊ शकते का? पण परंपरावादी स्त्रियांचा मुक्ती लढा हा जाती व्यवस्थेच्या आणि धर्म व्यवस्थेच्या चौकटीमध्येच मला स्त्री म्हणून प्राधान्य दिला पाहिजे, प्राथम्य दिलं पाहिजे, स्त्री म्हणून माझ्या हक्काचा त्या चौकटीतच विचार केला पाहिजे, या पद्धतीनं विचार होताना दिसत आहे. पण आंबेडकरी विचार जो आहे तो आंबेडकरी विचार स्त्रीला या सगळ्या धर्मव्यवस्थेच्या चौकटीतून आणि जाती व्यवस्थेच्या चौकटीतून बाहेर आणू इच्छिते. त्याच त्या व्यवस्थेमध्ये तिला प्राथम्य देणं, त्या व्यवस्थेमध्ये प्राथम्य दिलंही तरी ती मुक्त होऊ शकत नाही, कारण म्हटलं जाते की स्त्री ही जातीचं प्रवेशद्वार आहे. म्हणजे जातीतच जन्म होतो, जाती टिकवण्याचं जे माध्यम आहे ती स्त्री आहे आणि जात आहे तेव्हापर्यंत ती बंदिस्त आहे. मग तिला मुक्त व्हायचं असेल तर ही संपूर्णची संपूर्ण जाती व्यवस्था जी आहे, जी तिला दुय्यमत्व प्रदान करत आहे, ती व्यवस्था नष्ट केल्याशिवाय स्त्री ही मुक्त होत नाही. म्हणून धर्माच्या आजकाल आपण लढे पाहतो, स्त्रियांच्या लढ्यांचा जेव्हा विचार केला जातो, आज शबरीमाला सारखं प्रकरण उभं राहते की शबरीमालामध्ये स्त्रियांना प्रवेश नाही, कारण मासिक धर्माच्या त्या सगळ्या अटी तिच्या भरल्या, त्या नैसर्गिक जो मासिक धर्म आहे त्या सगळ्या अटींमुळे तिला मंदिरात प्रवेश नाही. बरं, मंदिर प्रवेशातून तिला मुक्ती मिळते असं नाही, तर मन तिचं मुक्त न होता ती फिजिकली त्या ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करते, तरी तिचं फिजिकल अस्तित्व तिचं नाकारलं जाते, कारण ती गुलाम आहे. ती गुलामच नव्हे तर ती अशुद्ध आहे, ह्या नैसर्गिक प्रक्रियेमध्ये ती अशुद्ध आहे. अशुद्ध आहे म्हणून ती तिथपर्यंत गाभाऱ्यापर्यंत जाऊ शकत नाही, किंवा स्त्री आहे म्हणून तिने नकाब ओढला पाहिजे. या पद्धतीच्या सगळ्या चळवळी म्हणजे आपल्याला स्त्रियांच्या संदर्भात धार्मिक बाबतीमध्ये आपल्याला दिसता आहे. धर्म तिच्यावर वेगवेगळी बंधनं स्त्री म्हणून लादत आहे आणि त्याचा स्त्री पुरस्कार करत आहे. म्हणजे तिला मंदिरात जाण्यावर तिला मानसिक गुलामगिरी आवडून राहिलेली आहे, पण ती त्याचा विचार करत नाही आहे की मी मंदिरात गेल्याने माझ्यावर होणारे अन्याय अत्याचार जे आहेत ते थांबतील का? तिचा हक्क आहे, मंदिरात जाणं हा त्यांच्या धर्मानुसार त्यांचा हक्क असेल, पण गुलामीची मानसिकता जी धर्म व्यवस्था किंवा ती जी जाती व्यवस्था किंवा ही देवदेवतांची व्यवस्था त्यांच्यावर लागते त्यापासून ती पूर्णतः मुक्त होऊ शकत नाही. आजकाल मुक्तीच्या संकल्पना खूप वेगळ्या आहेत. मी पुरुषांच्या बरोबर कुठेतरी पबमध्ये जाऊन काहीतरी म्हणजे त्यांच्या बरोबरीनं ते जसं वागतात तसं वागणं म्हणजे स्वातंत्र्य का? पुरुष सिगारेट ओढतो तिथे जाऊन म्हणून स्त्रीनं सिगारेट ओढणं म्हणजे मुक्त होणं का? म्हणजे स्त्री मुक्तीच्या वेगळ्या कपोलकल्पित संकल्पना आता उदयाला येत आहेत. हक्काचं ठीक आहे, हक्क भारतीय संविधानात आहे आणि त्यांनी ते मिळवलेच पाहिजे, पण वागण्याच्या संदर्भात किंवा जाती व्यवस्थेच्या किंवा धर्मव्यवस्थेच्या संदर्भात ती कुठल्या पद्धतीनं त्या सगळ्या बाबींकडे पाहते याचा गांभीर्यानं विचार होणं अत्यंत आवश्यक आहे. त्याच्यानंतर स्त्री पुरुष नातेसंबंधामध्ये जे लिखाण झालेलं आहे स्त्रीवादी साहित्यामध्ये किंवा लैंगिकतेच्या संदर्भामध्ये स्त्री पुरुष स्त्री पुरुष संबंध असेल किंवा लैंगिकतेच्या संदर्भामध्ये जो विचार स्त्रीवादी साहित्यामध्ये मांडला जातो तो कितपत तिला मुक्त करतो किंवा तो कितपत तिला स्वातंत्र्य देतो ती किंवा तो विचार त्या तिला कुठपत तिचा उत्कर्ष साधतो याचा सुद्धा स्त्रीवादी साहित्यिकांनी विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि माझं म्हणणं असंच राहील की जाती धर्म आणि पंथाच्या बेड्या जेव्हापर्यंत ही स्त्री जुगारत नाही आणि जेव्हापर्यंत ती धम्म मार्ग स्वीकारत नाही, कारण धम्म मार्ग हा मुक्तीचा मार्ग आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानिक मूल्यांचा जो विचार आहे तो मूल्याचा विचार हा तिच्या मुक्तीचा विचार आहे आणि हे मुक्तीचे विचार जेव्हापर्यंत ती स्वीकारणार नाही तेव्हापर्यंत ती मुक्त होत नाही. नाही तर मग आपल्याला त्याच चौकटीमध्ये मिटूच्या चळवळी उभ्या कराव्या लागतील, कारण माहिती आहे की जर तुम्ही पुरुषसत्ताक व्यवस्था स्वीकारत असाल तर मिटूसारख्या चळवळी उभ्या कराव्याच लागतील, कारण पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये तिला दुय्यम स्थान आहे आणि उपभोगवादी संस्कृती आहे आणि स्त्रीचा उपभोग घेतला पाहिजे हे
हे पुरुषसत्ताक समाज व्यवस्थेमध्ये लिहिले सगळंच आहे. त्या ती जी चौकट आहे पुरुष सत्ताकतेची जी चौकट आहे ती चौकट ब्रेकअप करणं खूप गरजेचं आहे. नाहीतर मग आपल्या ह्या ज्या वरपांगी चळवळी आपण उभ्या करत आहोत मी टू सारख्या, ह्या चळवळी तुम्हाला मुक्त करू शकत नाही. किंवा आता उत्तराधुनिक काळामधली स्त्री स्वतःच्या शरीरा संबंधानं वेगवेगळे विधान करताना आपल्याला दिसत आहे. आमच्या शरीराच्या संदर्भामध्ये म्हणजे मी मी माझ्या गर्भाचा वापर कशाही पद्धतीने करेन, मी माझा गर्भ कशाही पद्धतीनं वापरेन, मी माझा अवयव माझ्या शरीराचे अवयवयावर माझं हे आहे मी कशाही पद्धतीनं त्याचा वापर करू शकेन. किंवा मी म्हणजे मग ब्रा असतील पॅन्टीच्या संदर्भातल्या असतील अशा वेगवेगळ्या अंगानं हे सगळ्या चळवळीमध्ये मुक्तीच्या दिशेनं या वरपांगी चळवळी उभ्या होताना दिसतात. मुळात भगिनींनो आपलं शोषण कोण करत आहे, शोषण करता कोण आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि जेव्हापर्यंत आपल्याला शोषण हे कुठे होत आहे माहिती आहे, स्त्री जाणीवा थोड्या वेगळ्या आहेत लिंगभावात्मक जाणीवेमधून किंवा आपण हार्मोनल जे काही म्हणू त्याच्यामध्ये थोडेसे बदल आहे, पण तरीही आपल्याला गुलाम करणारं हे मोठं षडयंत्र आहे, हे व्यवस्थेचं मोठं षडयंत्र आहे. आणि म्हणून आजही ती कितीही प्रगत असली, कितीही मोठ्या हुद्द्यावर असली, देशाची पंतप्रधान जरी असली तरी तिला पण मंदिरात प्रवेश नाकारला जातो. कारण ती स्त्री आहे, पंतप्रधान झाली म्हणून काय झालं, तिला पण मंदिरात प्रवेश नाकारला जातो. किंवा तुम्ही कितीही तुमचा उत्कर्ष साधला मोठ्या हुद्द्यावर गेलात पण तुमच्या वाट्याला आलेली धर्मसंस्थेच्या चौकटीतली दुय्यम वागणूक ही कधीही कमी होताना दिसत नाही. ती जर आपल्याला बदलवायची असेल तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभी केलेली जी मूल्य व्यवस्था आहे, जे मूल्य आहेत समता स्वातंत्र्य न्याय बंधुता, या मूल्यांवर आधारित समाजाची पुनर्रचना करायची आहे. आणि समाजाची पुनर्रचना करणं हे स्त्रीची फार मोठी जबाबदारी आहे असं मला वाटते. कारण तुम्ही बाबासाहेबांचे बरेचसे जर भाषण स्त्री संदर्भाने केलेले जर पाहिले तर बाबासाहेब आपल्याला वारंवार सांगत आहेत की तुम्ही लढ्यांमध्ये सामील झालं पाहिजे, तुमच्या मुक्ती लढ्यांमध्ये सामील झालं पाहिजे, पुरुषांच्या बरोबर स्त्रियांनी लढ्यांमध्ये सामील झालं पाहिजे, स्त्रियांनी शिक्षण घेतलं पाहिजे, स्त्रियांनी नीतिमान जीवन जगण्यासाठी सिद्ध झालं पाहिजे, स्त्रियांनी आपल्या आपण वागायचं कसं, आपण राहायचं कसं, जे अलंकार म्हणजे विशेषतः ज्या दलित स्त्रिया होत्या त्यांना सांगताना जे अलंकार त्या परिधान करायच्या किंवा ज्या अलंकार त्यांच्या अंगावर असायचे ते अलंकार जर तुम्हाला जातीय स्वरूप देत असतील किंवा ते अलंकार तुमची जात ओळखण्यास प्रवृत्त करत असतील तर असे अलंकार आपण त्यागले पाहिजे. जे गुलामीचे प्रतीक असणारे अलंकार आहेत ते आपण त्यागले पाहिजे. म्हणजे राहण्यापासून शिक्षणापासून तर चळवळीत सामील होण्यापर्यंतचा संदेश ते देत असतात. आपली आंबेडकरी स्त्री वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहे, वेगवेगळे आंबेडकरी स्त्री वेगवेगळ्या ठिकाणी आहे. कोणती सुखवस्तू स्त्री आहे, श्रमिक स्त्री आहे, त्याच्यामध्ये काम करणारी स्त्री आहे, तेच नव्हे तर वेगवेगळ्या स्त्रियांचे स्तर आपल्या आंबेडकरी समाजामध्ये दिसून येतात. भगिनींनो आपल्याला जर आपला दर्जा आपल्याला सुधारायचा असेल तर बाबासाहेब आंबेडकरांनी जी हक्काची सनद आपल्याला बहाल केलेली आहे हिंदू कोडगिलाच्या माध्यमातून, त्या सनदेमध्ये पर्यंत जाण्यासाठी आपण प्रज्ञावान झालं पाहिजे, आपण प्रयत्नरत असलं पाहिजे. ते आपण प्रज्ञावान झालो नाही, आपण त्या सनदेपर्यंत जाण्यासाठी जर सक्षम झालो नाही तर आपण व्यवस्थित उभंच राहू शकत नाही. आणि सक्षम होण्यासाठी बाबासाहेबांचा विचार, शिकण्याचा विचार, संघर्ष करण्याचा विचार, त्याच्यानंतर स्वतःमध्ये बदल करण्याचा जो विचार आहे, पुनर्रचनेचा विचार, हा आपल्याला स्वीकारावा लागणार आहे. आणि तो विचार स्वीकारून स्त्रियांनी लिहिता व्हावं. आपलं दुःख दैन्य दारिद्र्य शोषण त्याची कारणं स्त्रियांनी आपल्या लेखनातून जगाच्या समोर आणली पाहिजे. त्याच्यानंतर तिच्यामध्ये घडणारे बदल तिने लेखणीमधून लिहिले पाहिजे.
शिक्षणाने झालेला बदल तिने लिहिला पाहिजे, तिला मिळालेल्या हक्कामुळे तिच्यात कुठले बदल झाले हे तिने समाजासमोर आणले पाहिजे. बाबासाहेबांनी ज्या पद्धतीने तिला सक्षम केलं या विचाराने ती कशा पद्धतीने समोर आली आहे ते तिच्या लेखणीतून आलं पाहिजे. हेच नव्हे बाबासाहेब म्हणायचे की मी स्त्रियांच्या प्रगतीमध्ये राष्ट्राची प्रगती मोजतो. स्त्रियांच्या प्रगतीमध्ये राष्ट्राची प्रगती मोजणं म्हणजे नेमकं काय तर स्त्रीला माणूस म्हणून या व्यवस्थेमध्ये उभं करणं, म्हणजे ती सर्वांग दृष्ट्या ती आर्थिक दृष्ट्या सक्षम असली पाहिजे, ती सामाजिक दृष्ट्या सक्षम असली पाहिजे, ती सगळ्याच दृष्टीने सक्षम असून ती ज्ञानवंत असली पाहिजे, प्रज्ञावंत असली पाहिजे, तिने या व्यवस्थेचं आकलन तिला झालं पाहिजे, ती लिहिती झाली पाहिजे, ती बोलती झाली पाहिजे आणि तिने तिचा आवाज या व्यवस्थेच्या विरुद्ध बुलंद केला पाहिजे आणि या सबंध व्यवस्थेमध्ये ठामपणे तिनं तिचं व्यक्तित्व विकसित केलं पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेबांना बाबासाहेब आंबेडकरांना वाटते. ती कुठल्याच क्षेत्रामधून दूर नको, ती सगळ्याच क्षेत्रामध्ये तिचा प्रवेश झाला पाहिजे, संधीची समानता तिच्या वाट्याला आली पाहिजे आणि त्या समानतेतून तिनं स्वतःचा उत्कर्ष साधला पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटायचं. म्हणून ते म्हणायचे की तुमच्या स्त्रियांच्या प्रगतीमध्ये मी या राष्ट्राची प्रगती मानतो आणि राष्ट्राची प्रगतीचं मूल्यमापन हे स्त्रियांच्या प्रगतीवर बाबासाहेबांनी केलं हे याच्या मागे खूप मोठं कारण आहे. कारण स्त्री जर सक्षम झाली तर ती कुटुंब सक्षम करू शकते, ती समाज सक्षम करू शकते, ती बदल करू शकते, इथल्या व्यवस्थेमध्ये बदल करण्याचं सामर्थ्य हे तिच्यामध्ये आहे. कारण मी आधीच सांगितलं आहे की स्त्री ही जाती व्यवस्थेचं प्रवेशद्वार आहे म्हणतात आणि स्त्रीनं जर ठरवलं की मला हे बदलवायचं आहे तर निश्चितच ती बदलवू शकते असा माझा ठाम विश्वास आहे. आणि ह्या बदलाच्या प्रक्रिया ज्या काही आहे या विचारातून होणाऱ्या ज्या बदलाच्या प्रक्रिया स्त्रियांच्या वाट्याला येतील किंवा तिचे जे अनुभव येतील या बदलाच्या प्रक्रियेमधले ते अनुभव तिने त्या जाणीवेने आपल्या लेखणीतून प्रस्फुटित करावे आणि समाजासमोर यावे त्यालाच आपण साहित्य म्हणू शकतो. साहित्याची साहित्य लिहत असताना माणसांनी काही गोष्टी लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यापैकीच एक निष्ठा ही गोष्ट आहे. तुमची कोणत्या विचारावर निष्ठा आहे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण आपल्या निष्ठा जर वेगवेगळ्या विचाराच्या विचारावर असतील तर आपलं साहित्य हे सृजनशील नाही होणार. कारण आपण म्हणू की वेगळ्या निष्ठेतून वेगळ्या याच्यातून परंपरेला उचलणारं साहित्य आहे ते सृजनाचं साहित्य आपण म्हणू शकणार नाही. परंपरा रुजवणारं साहित्य त्याला आपण सृजनाचं साहित्य म्हणणार नाही. किंवा परंपरेची चौकट भक्कम करणारं जे साहित्य आहे त्याला आपण माणूसकेंद्री साहित्य म्हणणार नाही. आंबेडकरी साहित्य हे माणूसकेंद्री साहित्य आहे, माणसाला प्रमाण मांडणारं, माणसाला विकासाकडे नेणारं, माणसाला दुःखमुक्त करणारं, माणसाला शोषणमुक्त करणारं हे साहित्य आहे. कारण बुद्धाने आपल्याला शोषणमुक्ती म्हणजे दुःखमुक्तीचा मार्ग आपल्याला दिलेला आहे आणि ते दुःखमुक्तीच्या मार्गापर्यंत जर आपल्याला जायचं असेल, स्वतःला मुक्त करायचं असेल, दुःखातून मुक्त करायचं असेल तर फक्त एकमेव आंबेडकरी विचार आहे आणि तो आंबेडकरी विचार स्वीकारावं. आंबेडकरी निष्ठा आपल्यामध्ये जपाव्या. त्या विचारांच्या ज्या काही निष्ठा आहेत त्या आपल्यामध्ये आपण जपल्या पाहिजे तरच आपण जे साहित्य आपण लिहू ते आंबेडकरी साहित्य असं म्हणता येईल. आंबेडकरी साहित्याला जात धर्म पंथ याच्या मर्यादा नाही. जो माणूस आपलं दुःख या आंबेडकरी विचाराला प्रमाण मानून त्या दुःखातून मुक्त होण्यासाठी प्रयत्नरत राहील, त्या विचारानं तो लिखाण करेल, ते दुःख या विचाराच्या यांनी ज्या मूल्यांनी प्रस्फुटित करेल त्याला आपण आंबेडकरी माणूस किंवा आंबेडकरी साहित्य असं म्हणू. कुठल्याही जातीचा मग तो माणूस असेल तो आंबेडकरी विचार घेऊन दुःख मुक्तीकडे जात असेल. प्रज्ञा शील करुणिया न्याय नीती निष्ठा हेच नव्हे तर वैज्ञानिक संकल्पना हे सगळं घेऊन तो जर लिखाण करत असेल माणसाच्या मुक्तीचं तर ते साहित्य आम्ही आंबेडकरी साहित्य म्हणू. मग तो कुठल्याही जातीचा असो, तो कुठल्याही धर्माचा असो, तो कुठल्याही पंथाचा असो, पण मुक्तीचं सूत्र हे आंबेडकरी विचारातून गेलं पाहिजे असं मला वाटते.
आणि त्याच साहित्याला आपण आंबेडकरी साहित्य म्हणू असं या ठिकाणी मी नमूद करते. स्त्रियांच्या संदर्भामध्ये स्त्रियांचं लिखाण बऱ्याच प्रमाणात आहेत, आमच्या स्त्रिया लिहत आहेत, कवितेतून त्या व्यक्त होत आहेत, कादंबरीतून त्या व्यक्त, कादंबरी कमी प्रमाणामध्ये आहे पण कादंबरीतून व्यक्त होत आहेत, कवितेतून व्यक्त होत आहे, आत्मकथनातून बरेचशी आत्मकथनं जी आलेली आहेत दलित स्त्रियांची ती मुक्तीचं भान देणारी आत्मकथनं आहे. मग मिटलेली कवाडे असतील, मुक्ता सर्वगोड यांचं, कुमुद पावडेंचं अंतस्फोट असेल, उर्मिला पवारांचं आयदान असेल, आशा थोराताचं अंगठा ते सही असेल, असे बरेचसे नावं इथे उल्लेख केले जाईल की उल्लेखले जातील की ज्यांनी या आत्मकथनातून आपल्या दुःखाला, आपल्या जगण्याला वाचा फोडलेली आपल्याला दिसत आहे आणि आंबेडकरी विचार स्वीकारून स्वतःच्या आयुष्यामध्ये जे बदल झाले ते बदल या आत्मकथनामधून टिपलेले आपल्याला दिसत आहेत. बंधू आणि भगिनींनो, आपण आता जागतिक महिला दिन येणार आहे आणि आपण सांगतो की मुक्तीचं जे तत्व आहे ते आपल्याला दुसऱ्या राष्ट्रामधनं किंवा पाश्चिमात्य राष्ट्राच्या स्त्रियांनी जे हे संघर्ष केलेले आहेत आणि त्या पाश्चिमात्य स्त्रियांना जेव्हा हक्क प्राप्त झालेले आहेत तो दिवस आपण आपला जागतिक महिला दिन म्हणून करतो. पण 2500 वर्षापूर्वी या भूमीमध्ये तथागत बुद्धांनी या स्त्रीमुक्तीचा विचार रुजवला होता. स्त्रियांना संघामध्ये प्रवेश देऊन हा मुक्तीचा विचार तथागत बुद्धांनी रुजवला होता आणि मुक्तीची परिभाषा काय आहे ते थेरी गाथेमधून आमच्या थेरींनी व्यक्त केली होती. मुक्तीचा अवकाश या संघामध्ये प्रवेश करून या स्त्रियांना देण्यात आला होता आणि त्या लिहितातही खूप सुंदर, मी दुःखमुक्त झाली आहे, मी भयमुक्त झाली आहे, मी तृष्णामुक्त झालेली आहे, आता मला कशाचीच भीती नाही, मी तृष्णामुक्त झाल्यामुळे मी मरणावर मात केलेली आहे, मरणाचं दुःख आता मला शिवू शकत नाही. तेच नव्हे तर जिथे ज्ञान प्राप्त होते, जिथे धर्मज्ञान प्राप्त होते त्या ठिकाणी स्त्री आणि पुरुष हा भेद राहत नाही. म्हणजे स्त्री पुरुष भेदाच्या पलीकडल्या जीवन जाणीवा ह्या आमच्या थेरी गातांमध्ये व्यक्त झालेल्या आहेत. मग तिसा गौतमी असेल, कुंडलकेशासारखी स्त्री जी विद्वानांशी संवाद करणारी कुंडलकेशा असेल, ती स्त्रियांच्या संदर्भाने अनेक प्रश्न उपस्थित करते. भिक्खुणी खेमा असेल, जिला ज्ञानवंत म्हणून बुद्धांनी सगळ्यात जर ज्ञानी कोण असेल तर भिक्खुणी खेमा आहे ही संघामधली, असं त्यांनी थेरी गाथेमध्ये लिहिलेलं आहे सगळं. तर ह्या ज्या मुक्तीच्या संकल्पना या थेरींनी आपल्या जीवन जाणीवा व्यक्त करून त्यांच्या कथांमधून त्यांच्या पदांमधून ज्या व्यक्त केलेल्या आहेत ह्या भारतीय स्त्रियांचं मुक्तीचं द्वार आहे. हे विचार भारतीय स्त्रियांना वेगळ्या पातळीवर मुक्तीच्या दिशेनं घेऊन जाणारे ते विचार आहे. कोणत्याही बाहेरच्या किंवा पाश्चिमात्य देशांनी जी काही मूल्य रुजवली, आपण पाश्चिमात्यांकडे मुक्तीचा विचार म्हणून न बघता आपल्याच देशामध्ये 2500 वर्षापूर्वी या स्त्रियांनी व्यक्त केलेले जे विचार आहेत ते विचार हे आपल्या मुक्तीचं स्रोत आहे. आपण आपल्याकडे, आपल्याच विचाराकडे गांभीर्यानं पाहिलं पाहिजे. तिथपर्यंत त्याच्या मुळाशी आपण गेलं पाहिजे. आपण त्या मुळाशी जात नाही आणि कुठेतरी आपल्याला वरून काहीतरी सांगितलं जाते की त्या स्त्रियांनी आपल्या मतदानाच्या हक्कासाठी, आपल्या सुटीच्या हक्कासाठी, अरे इथे तुम्हाला मतदानाच्या हक्कासाठी लढावंही लागलं नाही. स्वातंत्र्यानंतर जेव्हापासून घटना लागू झाली तेव्हापासूनच आम्हाला मतदानाचा हक्क प्राप्त झाला. मतदानासाठी आम्हाला भांडावं लागलं नाही. ही जी मूल्य आहेत ही मूल्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दोन महत्त्वाची पुस्तकं आपल्याला प्रदान केलेली आहेत. मोरे सर सातत्यानं सांगायचे की एक भारतीय राज्य घटना आणि दुसरा बुद्ध आणि त्याचा धम्म. बुद्ध आणि त्याचा धम्म हे यातील जी मूल्य आहे ते माणसाचं जीवन उभं करणारी मूल्य आहेत. ती त्याच्यामध्ये आपल्याला प्रज्ञाशील, करुणा, न्याय, नीती असेल, हे सगळे जे मूल्य आहेत ते हा माणूस या समाजामध्ये कशा पद्धतीनं उभा राहिला पाहिजे यासाठी हा ग्रंथ बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे. ही बुद्ध्याची विचार हे माणसाला माणूस करणारे हे विचार आहेत आणि व्यवस्था निर्माण करणारे हे विचार आहेत आणि ही व्यवस्था आपल्याला, तीच व्यवस्था आपल्याला भारतीय संविधानाच्या मूल्यामध्ये
आपल्याला दिसते आहे. देश चालवायसाठी आपलं भारतीय संविधान आहे. तर समाज उभा करण्यासाठी, समाजाची निर्मिती चांगल्या सकस मूल्यावर माणूस म्हणून समाजात उभं राहण्यासाठी बुद्ध आणि त्याचा धम्म आपल्याला दिलेला आहे. त्या धम्माला, धम्माच्या विचारांना आपल्यामध्ये रुजवण्याची गरज, विशेषतः आम्हा स्त्रियांनी ते रुजवण्याची गरज खूप खूप गरज आहे. तेच मूल्य, प्रमाण मूल्य मानून आपण साहित्य लेखन करावं असं पण म्हणजे हे झालं पाहिजे. ती मूल्य प्रमाण मूल्य मानूनच आपण साहित्य लेखन केलं पाहिजे, तेव्हाच आपण क्रांती किंवा परिवर्तनाकडे जाऊ शकतो. आणि बंधू आणि भगिनींनो, ही हा मूल्यात्मक विचार आपल्या लेखनीतून, आपल्या कलेतून, आपल्या वाणीतून आपण प्रस्फुटित करावा, तो लोकांपर्यंत घेऊन जावा. आणि या मूल्याच्या प्रभावामधून जे काही साहित्य आपल्याला आपल्याला उदयाला येईल, त्या साहित्याला आपण आंबेडकरी साहित्य असं म्हणू शकतो. साहित्य काही हे आभाळातून पडत नाही, तर ज्या समाजासाठी, ज्या समाजात ते निर्माण होते, त्याच्या प्रसवाचे संस्कार त्याच समाजाला करावे लागते, ही आपली जबाबदारी आहे. आणि ती आपण प्रामाणिकपणे पार पाडली पाहिजे असं मला वाटते. जातीची संकल्पना भारतीय समाजाने दिलेली गुलामीची अमूर्त देणगी आहे. ह्या गुलामीतून मुक्त होण्यासाठी जातीविरहित समाज रचना निर्माण करणारं साहित्य आपण निर्माण केलं पाहिजे. आपली लेखणी जातीविहीन समाज निर्माण करण्यासाठी झिजली पाहिजे असं मला वाटते. तेच नव्हे तर जे बुद्ध विचार आहेत, जे बुद्धाचे विचार माणूसकेंद्री विचार आहेत, माणसाला उभं करणारे विचार आहेत, जातीची धर्माची बंदिस्त चौकट ओलांडून एक सर्वंकष माणूस उभं करणारे जे विचार आहेत, ते विचार आपल्या लेखणीतून यावेत असं मला वाटते. आणि स्त्रियांनी विशेषतः आपल्या जीवन जाणीवा, कारण स्त्रियांमध्ये करुणा आहे, स्त्रियांमध्ये प्रेम आहे, स्त्रियांमध्ये कर्तव्यनिष्ठ आहे, स्त्रियांमध्ये ध्येयनिष्ठ आहे, या सगळ्या गुणांचा वापर एक असं सकस असं साहित्य आंबेडकरी स्त्रीनी उभं करावं. कुठल्याही कपोलकल्पित जे काही साहित्याचे प्रवाह निर्माण केले जातात स्त्रीवादासारखे, आंबेडकरी स्त्रीवाद, आंबेडकर जो आंबेडकरी असतो तो स्त्रीवादी असतोच, आणि जो आंबेडकरी नसतो तो स्त्रीवादी नसतो. आंबेडकरी माणूस मेधाभेद मानत नाही, तो कुठल्याही स्त्रीला असमान आणि नीच मानत नाही. आमच्या 22 प्रतिज्ञामध्ये सांगितलं आहे, मी कोणालाही असमान आणि नीच मानणार नाही. मनुष्याला उत्कर्षाकडे नेईल असाच विचार तो करेल. मग जो माणूस स्त्रियांचा अपमान करतो, जी व्यक्ती स्त्रियाला इच्छी अवहेलना करते, ती आंबेडकरी कधीच असू शकत नाही, कारण त्या माणसामध्ये आंबेडकरी विचार नसतो. दुसऱ्यांना असमान आणि नीच मानणं हे आंबेडकरी विचाराच्या चौकटीत बसत नाही असं मला वाटते. म्हणून आंबेडकरी स्त्रीवाद वगैरे नाही न करता आंबेडकरी होणं हे अत्यंत गरजेचं आहे, कारण हाच विचार स्त्रीला तिच्या स्त्रीचा उत्कर्ष करण्याकडे, तिला माणूस म्हणून उभं करण्याचं काम हाच विचार ताकदीनं करू शकतो असं मला वाटते. म्हणून मी लेखिकांना किंवा स्त्रियांना म्हणेन की आंबेडकरी मूल्यांच्या अनुषंगाने ती मूल्य आपली जीवनमूल्य मानून आपल्या जाणीवा, ज्या जीवन जाणीवा आहे, त्या साहित्यातून आपण समोर येऊ द्याव्या. ते साहित्य हे सर्वंकष साहित्य राहील, कारण ते माणसाच्या मुक्तीचं साहित्य राहील. आणि त्याच्यामुळे मुक्तीची परिभाषा ही अतिशय प्रखर होत जाईल. जर आपण छोट्या छोट्या गोष्टी, मग हे असं झालं, मग ते तसं झालं, आपण कुठल्याही याला पाठिंबा द्यायला, बरं झालं बा, ते हिजाबचं आहे ना, ते बरोबर आहे, त्यांनी केलेलं ठीक आहे, त्यांच्या धर्माच्या संदर्भात धर्माला सगळ्या म्हणजे आपापल्या धर्माप्रमाणे वागण्याची सगळ्यांना मुभा आहे. पण एक स्त्री म्हणून जेव्हा विचार केला जाते, तेव्हा ती त्या धर्माच्या चौकटीमध्ये बंदिस्त होत आहे हेही आपल्याला दिसते आहे. आपण म्हणतो की देवळात जाण्याचा संघर्ष तिचा बरोबर आहे, तिला हक्क मिळायला पाहिजे, पण देवळात गेल्याने ती मुक्त होणार आहे का? तिचा जेव्हापर्यंत माणसाचा मेंदू मुक्त होत नाही, तेव्हापर्यंत माणूस हा मुक्त होत नसतो. आणि ह्या मेंदू मुक्त करणाऱ्या हे सगळ्या चळवळी नाही आहेत, तर मेंदू बंदिस्त करणारे ते आहेत. फक्त वरती हक्काचं आवरण लावलेलं आहे, हक्काच्या आवरणाखाली चालणारे ह्या स्त्री लढे असतील हे निश्चिद्ध आहेत. कारण जेव्हापर्यंत तुमची गुलामीची मानसिकता बदलत नाहीत,
जेव्हापर्यंत तुम्हाला स्वातंत्र्य कळत नाही, समता कळत नाही, बंधुता कळत नाही, तेव्हापर्यंत तुमच्यामधली गुलामीची, तुमचं मनच मुक्त होत नाही. कारण तुमचं मन व्यवस्था वारंवार वेगवेगळ्या प्रश्नांनी गुलाम करत राहते. ही गुलामीची अवस्था आमच्या स्त्रियांनी लक्षात घेतली पाहिजे. आणि जे काही छोटे मोठे आंदोलनं, वरपांगी आंदोलनं, व्यवस्था भक्कम करणारे आंदोलनं उभे राहतात, या आंदोलनांपासून आपण दूर राहिलं पाहिजे. नाहीतर आमची स्त्री बरोबर व्यक्त होते की नाही बा हो ना, ते तर बायांना जाऊ देत नाही मंदिरात. ठीक आहे, तो त्यांच्या धर्मांतर्गत जरी प्रश्न असला तरी तो स्त्रीला गुलाम करणारा प्रश्न आहे. त्याच्यामुळे आपण गुलामी मान्य करायची की तिची मुक्तता मान्य करायची, ही गोष्ट आमच्या स्त्रियांना लक्षात आली पाहिजे. आंबेडकरी स्त्रीला ते लक्षात येते आणि आंबेडकरी स्त्री या धर्म आणि जातीच्या आवरणाखाली जगणं, त्याला भक्कम करणं, आणि त्यातल्या त्यात आपण मुक्त झालो पाहिजे. आणि त्यातल्या त्यात आपला जात होत आहे आणि शोषण होत आहे हे मान्य करणं हे कितपत योग्य आहे, मला तरी हे योग्य वाटत नाही. कारण आपल्याला मुक्त होण्यासाठी आपल्याला वेगळ्या पद्धतीनं विचार करावा लागेल. आपण स्त्री आपल्या जाणीवेतून लिहिणार आहे, स्त्रीला काय वाटते ते लिहिणार आहे. स्त्रीला काय वाटते हे जर लिहायचं असेल तर तुम्हाला सगळ्या चौकटी बाजूला ठेवून लिहावं लागेल, स्त्री म्हणून लिहावं लागेल. मग तुमचे जे मूल्य आहेत ते व्यापक आहेत का? तुम्ही चौकटीत बंदिस्त राहून स्त्री म्हणून तुमच्या उद्धाराचं लिहू शकत नाही भगिनींनो. तुम्हाला त्या चौकटा ओलांडाव्या लागतील, त्याच्यासाठी संघर्ष करावा लागेल, पुनर्रचना करावा लागेल. आणि बाबासाहेबांच्या हक्कापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला ह्या सगळ्या तटबंद्या झुगारून बाहेर यावं लागेल असं मला वाटते. स्त्रीनी संकुचितपणे विचार करून लिहू नये. कारण काय असते, कुटुंबाच्या चौकटीत कुटुंब व्यवस्था कशी, कुटुंब व्यवस्था पुरुषसत्ताक व्यवस्थेनं प्रभावित झाली आहे, पुरुषसत्ताक व्यवस्थेच्या आवरणाखाली कुटुंब व्यवस्था आहे. आणि मग आपण म्हणतो की ही स्त्री कुटुंबामध्ये बंदिस्त आहे, कुटुंबामध्ये तिचा प्रोग्रेस होऊ शकत नाही. पण तुम्ही ते विचार करता का की माझ्या कुटुंबामध्ये जे काही मूल्य आहेत ती मूल्य कोणते आहेत? पुरुषसत्ताक समाज व्यवस्थेचे जे जर मूल्य माझ्या कुटुंबात असतील आणि मी म्हणत असेल की मला मुक्त झालं पाहिजे, तर हे तर ती मुक्त होऊ शकत नाही किंवा हे बरोबर नाही. तुम्हाला ती पुरुष सत्ताक तिच्या कोंडीतून तुमचं कुटुंब बाहेर काढावं लागेल. तुम्हाला सांगावं लागेल भावाला की भाऊ रे तुझ्यासारखीच मी आहे. तुमच्या वडिलांना सांगावं लागेल की दादा मी पण एक माणूस आहे आणि असं हे बरोबर नाही. आणि ही व्यवस्था जर बदलायचं असेल तर धम्म विचार प्रत्येक कुटुंबानं अंगीकार केला पाहिजे. 22 प्रतिज्ञांचं पालन आपल्या कुटुंबामध्ये झालं पाहिजे, तरच आपलं कुटुंब हे एक आंबेडकरी कुटुंब उभं राहील आणि ते कुटुंब त्या स्त्रीला मुक्तीचा अवकाश देईल. नाही तर तुम्हाला माहिती आहे की डोमेस्टिक व्हायलन्सेसचे जे प्रकार आहेत ते वाढत जातील. हे आपल्याला चित्र दिसते, डोमेस्टिक व्हायलन्सेस का वाढतात? कारण आपल्या कुटुंब व्यवस्थेमध्येच डिस्क्रिमिनेशन आहे. कुटुंब व्यवस्था ही मूल्यांवर उभी होत नाही आहे, त्यामुळे हे व्हायलन्सेस आपल्या कुटुंबामध्ये निर्माण होतात. आंबेडकरी विचाराचं कुटुंब किंवा आंबेडकरी विचाराचा माणूस मी ज्याला म्हणे की जो व्यक्ती असमानता नीचता ही मूल्य स्वीकारत नाही किंवा आपल्या सोबत असणाऱ्या सहचारीसोबत बरोबरचा दर्जा देतो आणि तिला एक माणूस म्हणून स्वीकारतो, तरच ते कुटुंब आपण आंबेडकरी कुटुंब म्हणू. त्याच्यामुळे ह्या विचाराचा अंगीकार हा कुटुंबापासून, व्यक्तीपासून, तर देशाच्या अतुच्च पातळीपर्यंत जेव्हापर्यंत होणार नाही तेव्हापर्यंत ही स्त्री काही मुक्त होणार नाही. नाहीतर स्त्रीला बंदिस्त करणारे मोठे षडयंत्र आहेत, तिला माणूस म्हणून तिचे हक्क नाकारणारे प्रचंड मोठे षडयंत्र या देशाच्या पातळीवर आहेत. गुलामीची मानसिकता दिवसेंदिवस वाढत आहे, धार्मिक सनातनत्व वाढत आहे. या सनातनत्वामध्ये स्त्रीच्या हक्काचं काय, स्त्रीच्या प्रश्नांचं काय, तिच्या शोषणांचं काय, हे सगळे बाजूला राहतात. फक्त सनातनत्व वाढवणं आणि त्या सनातन वृत्ती ज्या आहेत त्याचा आमची स्त्री, मग त्या पुरुषसत्ताक समाज व्यवस्थेतली स्त्री असेल किंवा आंबेडकरी स्त्री असेल, गांभीर्याने विचार करताना आपल्याला दिसत नाही. त्या पुरुषसत्ताक समाज व्यवस्थेच्या स्त्रियांसमोर तर प्रचंड मोठे आव्हान आहे आणि तिनं ज्या स्त्रीवादाच्या संकल्पना कपोलकल्पित संकल्पनांवर उभ्या केलेल्या आहेत त्या तिला कधीच मुक्त करू शकत नाही. म्हणून आंबेडकरी मूल्य विचार जे आहेत ते तळागळामध्ये
आणि माणसामध्ये आणि ह्या समाजामध्ये रुजणं, घटनात्मक मूल्य रुजणं अत्यंत गरजेचं आहे. ही मूल्य जर रुजली तरच स्त्री हा मुक्तीचा श्वास घेऊ शकते, मुक्तपणे माणूस म्हणून जगू शकते असं मला वाटते. बंधू आणि भगिनींनो, तुम्ही मला भूमिका विशद करण्यासाठी या ठिकाणी पाचारण केलेलं आहे. माझी भूमिका ही आंबेडकरी विचाराची भूमिका आहे, आंबेडकरी मूल्यांची भूमिका आहे, आणि ही आंबेडकरी मूल्य आणि विचार समाजात रुजवणारी माझी भूमिका आहे. कुटुंब आंबेडकरी विचारावर उभं करणारी माझी भूमिका आहे. तरच आपण स्त्रीला मुक्तीचा अवकाश देऊ शकू, तरच आपण त्या भद्रा कात्यायन्या यशोधरीशी आपलं नातं जोडू शकू, तरच आपण त्या रमाईशी आपलं नातं जोडू शकू, तरच आपण थेरींशी आपलं नातं जोडू शकू. जर पुरुषसत्ताक व्यवस्था अंगीकार करून आपण जर मुक्तीचे गुणगान गात असू तर त्याला काहीही अर्थ नाही असं मला वाटते. यासाठी आपल्याला जगाची पुनर्रचना किंवा प्रबुद्ध भारत निर्मिती या ध्येयाकडे स्त्रियांनी वळणं अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटते. मी आपला बराच वेळ घेतला, या ठिकाणी मला भूमिका विशद करण्यासाठी बहुजन संघटकांनी बोलावलं. मी साहित्यिक नाही, पुन्हा प्रांजळपणे कबूल करते. एक ह्या आंबेडकरी विचाराला समाजामध्ये रुजवण्याचं काम करणारी एक साधारण कार्यकर्ती आहे, आणि ते कार्यकर्ती म्हणून मी माझं कर्तव्य पार पाडत राहीन असं मला वाटते. आणि मला बोलावलं, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपणा सर्वांचे या ठिकाणी आभार व्यक्त करते आणि इथेच थांबते. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.